watching Star 9 News. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा शिवसेना द्वारा वरली में राष्ट्रीय अधिवेशन में आगामी चुनाव के लिए शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने तैयारी करने का आदेश दिया था। इसी आदेश के तहत शिवसेना द्वारा आगामी लोकसभा और विधानसभा की तैयारी शुरू की गई। इसी के तहत कांदिवली पूर्व स्थित ठाकुर स्टेडियम के नजदीक ठाकुर विलेज भूमि वैली के सामने के मैदान में उत्तर भारतीय सम्मेलन और सम्मान का आयोजन मागाठाणी विधानसभा के शिवसेना विधायक प्रकाश सुर्वे दादा इन्होंने किया। इस समारोह में कला, क्रीड़ा, शिक्षा, सांस्कृतिक एवं सामाजिक क्षेत्र में मुंबई के विकास के लिए उल्लेखनीय कार्य किए हुए प्रतिष्ठित उत्तर भारतीय व्यक्तियों का सम्मान और सत्कार के लिए ये सम्मेलन शिवसेना मागाठाणी विधानसभा शाखा क्रमांक 3 ने रखा है। इसी के साथ भोजपुरी रंगारंग कार्यक्रम का भी आयोजन किया गया, जिसमें सुप्रसिद्ध गायक एवं भोजपुरी सिनेमा के सुपरस्टार श्री खेसरीलाल यादव, उनके साथ उत्तर भारतीय महासेना के अध्यक्ष हेमंत पांडे और मशहूर अभिनेत्री रितु सिंह, इन्होंने अपनी मौजूदगी दिखाई। शिवसेना द्वारा आयोजित उत्तर भारतीय सम्मान सम्मेलन में मुख्य अतिथि के रूप में महाराष्ट्र के पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, महाराष्ट्र के उद्योग मंत्री सुभाष देसाई और महाराष्ट्र के सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ये भी वहां उपस्थित थे। और इनके साथ आमदार प्रकाश सुर्वे दादा, शाखा क्रमांक 3 से नगर सेवक बालकृष्ण ब्रिड, शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश पुजारी दादा, शिवसेना की महिला संघटक श्रीमती सुषमा गायकवाड, शाखा क्रमांक 4 की नगर सेविका श्रीमती सुजाता पाटेकर, शाखा क्रमांक 5 से संजय घाडी और शाखा क्रमांक 7 की नगर सेविका श्रीमती शीतल म्हात्रे, शाखा क्रमांक 12 से गीता सिंघम, शाखा क्रमांक 25 से माधवी भोईर और संध्या जोशी, साथ ही में माघी नगर सेवक भास्कर खुरसंगे, ये सभी उपस्थित थे। और तो और कार्यालय प्रमुख वसंत पाटिल, चौथीप्रसाद गुप्ता, संतोष यादव, विक्रम चौधरी, राज पाल और भी कई शिवसेना कार्यकर्ता इस सम्मेलन में उपस्थित थे। हे त्यांचं वक्तव्य आहे। आमच्या उद्धव साहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्याला तेव्हा जाहीर केलेला आहे की आम्ही एकटा चलो, आम्ही एकटे लढणार आहोत, स्वबलावर आम्ही लढणार आहोत, आम्ही स्वबलावर सत्तासुद्धा स्थापन करणार आहोत। त्यामुळे ते काय बोलतात त्याचा काय अर्थ नाही, आमचे पक्षप्रमुख काय बोलतात ते महत्त्वाचं नाही। आज पण सुभाष देसाईंनी क्लिअर केलेलं आहे की आम्ही एकटे लढणार आहोत म्हणजे आहोत। जेव्हा मनसेनी उत्तर भारतीयांवर हल्ला केला होता तेव्हा पण प्रकाश सुर्वे हा उत्तर भारतीय के सन्मान में प्रकाश सुर्वे मैदान में प्रकाश सुर्वे तेव्हासुद्धा रॅली घेतली होती। आज पण उत्तर भारतीयांना कोण त्रास देईल त्याच्यासाठी प्रकाश सुर्वे सतैव त्यांच्या रक्षणाकरता मैदानामध्ये उतरणार, शिवसेना आमच्या मैदानामध्ये उतरणार आहे। उत्तर भारतीय बोलर फक्त ठेलेवाले, भाजीवाले, दूधवाले असे नाहीत, त्यांच्यापेक्षा पण वरचे उच्च स्तरावरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे। आणि इलेक्शनला अजून 1.5 वर्ष आहे, त्यांचं माझे ऋणानुबंध आहेत, त्यांचं लग्न असलं तरी मी गावी जातो, काही असलं तरी मी त्यांच्याबरोबर सातत्याने असतो। आमचे चौथीप्रसाद गुप्ता आहेत, असे हेमंत असे सर्व
राकेश तिवारी कितीतरी आहेत, ओम प्रकाश पाटील समाज प्रमुख लोक आहेत, ह्या सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला फक्त प्रमुख बनवलेलं आहे. हा सर्व उत्तर जी नावं लिहिलेली आहेत त्या स्टेजवर त्या सर्वांनी घरो जागोजागी जाऊन मिटिंग्स घेतल्या आणि उत्तर भारतीयांना न्योतायचा न्योता द्यायसाठी फक्त आमंत्रण देण्यासाठी फक्त मी गेलो होतो. आणि तुम्ही बघताय लोकांचं प्रेम आहे आणि लोक तृप्तपणे आलेले आहेत. त्यातून त्यांचं मनोरंजन पण व्हावं आणि आमच्या पक्षाच्या प्रती त्यांचं नातंसुद्धा दृढ हो की त्यांनासुद्धा एक विश्वास यावा की आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी तयार आहोत. दादा, आज उत्तर भारतीय को कुछ विशेष लोगों को सम्मानित किया गया है, क्या क्राइटेरिया है और किस विषय के लोग? जिन लोगों ने समाज के लिए अच्छा योगदान दिया, खेल खेल हो, सामाजिक हो, बाद में सांस्कृतिक हो, और डॉक्टर्स हो, इंजीनियर्स हो, जिन्होंने समाज के लिए योगदान दिया, ऐसे लोगों को मागा ठाने के केवल लोगों को हम वहाँ सत्कार कर रहे हैं. ताकि उन्होंने समाज के लिए हमेशा कुछ देने का काम किया है. कुछ डॉक्टर है जो 10 रुपये में इंजेक्शन देते हैं, तो ऐसे लोगों को बोला कि उनका भी सम्मान होना चाहिए. इसके यहाँ सम्मान सर, जो ठुमके लगाए जा रहे हैं स्टेज पर उसके बारे में क्या कहना? ठुमके नहीं है, ये उत्तर भारतीय की संस्कृति, जैसे हमारी है लावणी संस्कृति वैसी उनकी है संस्कृति है. आप उसको ठुमका बोलते तो आपका देखने का नजरिया गलत है. दोन वेगळे विषय आहेत. प्रकाश सुर्वे जे मागाटण्याचे लोकप्रिय आमदार आहेत, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांना ते भेटत असतात, एकत्र करत असतात. आज या ठिकाणी त्यांनी उत्तर भारतीयांचं एक संमेलन घेतलेलं आहे आणि किती भव्य आहे हे आपण पाहू शकतो. खूपच चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर ही सर्व मंडळी होती आणि त्यामुळंच एक कृतज्ञता म्हणून त्यांच्यातल्या गुणीजनांचा सत्कार प्रकाश सुर्वेने इथे आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला खरोखरच मोठं यश, भव्य यश मिळालेलं आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन. दुसरी गोष्ट शिवसेनेच्या स्वबळाची, ही आजची गोष्ट नाही आहे. 23 जानेवारीला माननीय बाळासाहेबांच्या जन्मदिवशी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जी सभा झाली त्याच्यामध्ये ठराव केला आणि उद्धव साहेबांनी शिवसेनेचं धोरण जाहीर केलं की इथून पुढच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार. निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, शिवसेना स्वबळावर लढणार हा निर्णय उद्धव साहेबांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये घेतलेला आहे. तो ठराव मंजूर झालेला आहे, त्यामुळे त्या ठरावापासून त्या धोरणापासून शिवसेना बिलकुल मागे हटत नाही आणि आम्ही निवडणूक फक्त एकट्या शिवसेनेची लढून एकट्या शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन करणार हा शिवसेनेचा निर्णय आहे. कि उत्तर भारतीय पूरे 10-20 हजार यहाँ पर कार्यक्रम में जुटने वाले हैं और केसारी लाल का यहाँ पर कार्यक्रम है, तो केसारी लाल का कार्यक्रम हो और मैं नहीं आऊँ ऐसा हो नहीं सकता है. और इसलिए मैं प्रकाश सुर्वे को बोला मैं जरूर आऊँगा और फिर एक बार मैं प्रकाश सुर्वे को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. हर समाज के लिए, हर जाति पाति के लिए हमेशा कार्यक्रम का आयोजन करने वाला और सुख दुख में उनके साथ में शामिल होने वाला ये प्रकाश सुर्वे नाम का MLA है और इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ. जब भी उत्तर भारतीयों को यहाँ पर कुछ लोगों ने मारपीट करने का काम किया था, तभी यही प्रकाश सुर्वे ने सम्मान रैली का आयोजन किया था इस मुंबई में उनके मतदान संघ में.